मंडळी नमस्कार राज्याच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी संजय भुसकुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला पाहते की मानवी साखळीमध्ये मा पशूंचं अनन्य महत साधारण महत्व आहे त्याच्या जोडीला मत्स्य व्यवसायाचं देखील तितकंच महत्व आहे आणि दूध उत्पादनामध्ये आपण कोणत्या ठिकाणी आहोत याला देखील खूपच महत्व आहे राज्याचा पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विकास हे तिन्ही विभाग ज्या पद्धतीने अग्रेसर पद्धतीनं काम करत आहेत त्यामुळे या एकूण विभागाच्या माध्यमातून दुधाच्या उत्पादनात होणारी वाढ किंवा ज्या गायी आणि म्हशी यांचं दुधाचं उत्पादन वाढतंय त्यांचं पशुपालन किती महत्वाचं आहे त्याच्या जुडाला कुक्कुटपालन किंवा अंडी उत्पादन याला देखील किती महत्व आहे आणि राज्य या संदर्भामध्ये कशा भूमिकेतून काम करत आहे याविषयी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि आपल्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री माननीय नामदार महादेवराव जानकर आपल्याबरोबर आहेत या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार जानकर साहेब प्रथमतः सर्वात महत्त्वाची गोष्ट की राज्यामध्ये ह्या भूमिकेतून हे राज्य गेले तीन एक वर्ष काम करत आहे की दुधाच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल आपला जवळचा संबंध आहे आपण चळवळीतून आलेले आहात तर काय वाटतं संदर्भात कोणता धोरणात्मक निर्णय घेऊन आपण काम करत आहे या राज्यात पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विभागाची शपथ घेतल्यानंतर धरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मी प्रथम याचा स्टडी केला हाऊ टू डेव्हलप आवर स्टेट आणि त्यासाठी मी काय केलं की ज्या राज्यामध्ये डेन्मार्कचा स्टडी केला दुधाबद्दल oh. नंतर अमोलचा अभ्यास केला गुजरात जाऊन नंतर नंदिनी ब्रँडचा अभ्यास केला कर्नाटकामध्ये जाऊन आणि त्याच धर्तीवर राज्यामध्ये दुधाचं प्रोडक्शन कसं वाढेल आणि दुधाचा वन ब्रँड कसा तयार होईल दृष्टीने आर्य शक्ती नावाच्या ब्रँडबद्दल आम्ही लॉन्चिंग केलं आणि त्या माध्यमातून आज मी आपल्याला नंबरपणे सांगू इच्छितो की व्हाईट रिव्होल्युशनच्या माध्यमातून हे राज्य एकेकाळी भारतात एक नंबरला होतं पण आज काही गोष्टींच्या चुकीमुळं सात नंबरला आपण आलो आहे पण मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही हिथून पुढं हे राज्य देशामध्ये एक नंबरला दुधाच्या बाबत घेऊन जाऊ त्याचं फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला उदाहरण देतो की एनडीडीबीच्या माध्यमातून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब राधामोहन सिंग आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही अकरा जिल्ह्याचा विकासाचा प्रोजेक्ट घेतला अकरा जिल्ह्याचा विदर्भ आणि मराठवाड्यातले जे दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त जिल्हे होते त्या जिल्ह्यांना जर आपल्याला दुधाचा धंदा दिला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला ऊसाच्या शेतीबरोबर दुधाचा धंदा असल्यामुळे तिथं आत्महत्या होत नाही बरोबर पण विदर्भाने मराठवाड्यात काय होत शेतीला पूरक उद्योग नाहीत म्हणून तिथं आम्ही एनडीडीबीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यात गाई मैसी देऊन तिथलं दुधाचं प्रमाण वाढवलं बरोबर आणि ती एनडीडीबीच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटी केलं आणि ते डायरेक्ट दूध सात दिवसाला मिळायला लागलं अॅनिमल डेअरी आणि फिशरी डिपार्टमेंट इज नथिंग बट एटीएम एनी टाइम ते कुठलाही उद्योग उसाचा धंदा केला तर वर्षानं बिल मिळतं रोखीच बरं आम्ही अंडी घ्या अंड्याचं पोल्ट्री टाकली तर दोन दिवसाला पैसे, पैसे मिळतात दुधाचं तीन दिवसाला पैसे मिळतात आणि फिशरीचा उद्योग जर प्रोसेसिंग युनिट केलं डेली पैसे मिळतात बरोबर डेली फंडिंग मिळणार कुठले मनी ट्रान्सफर असेल एटीएम तर ते अॅनिमल डेअरी आणि हस्बंड्री आहे बरोबर आणि माझी शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की शेती उद्योग शेती उद्योग जर सुधारायचा असेल तुम्हाला तर शेतीला पूरक म्हणून अनिमल डेअरी आणि फिसरीचा उद्योग केला राहत या संदर्भात शासनाने भूमिका घेऊन आपण स्वतः भूमिका घेऊन जे पशूंचं दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजे त्याकरता अनुदानाची तरतूद केली आणि या अनुदानाचा उपयोग दुग्ध व्यवसायामध्ये उत्पादनाच्या वाढीमध्ये त्या ठिकाणी दिसून येतोय त्या अनुदानाचं स्वरूप काय मी आल्या आल्या पहिल्या जुटला भारतातलं महाराष्ट्र हे राज्य असं असेल की एका वर्षात सात रुपये दर वाढवणारा लिटर माग गाईचं दर हुँ. एका लिटरला सत्तावीस रुपये आणि म्हैशीचं छत्तीस रुपये बरोबर हे भारतातलं पहिलं राज्य आहे बरोबर एट ए टाइम एका वर्षात एवढं डिसिजन घेणार ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या कृपेमुळे मी घेऊ शकलो आज शेतकऱ्यांना दुधाचा दर चांगला मिळायला लागला दुधाचा दर मिळाल्यामुळं आजपर्यंत काय झालं की प्रायव्हेट डेअरीवाले होते तेच मालक झाले बरोबर मग त्यांना कंट्रोल आणण्यासाठी एकेकाळी असा कायदा केला की महाराष्ट्र सरकार दूधधंद्यातून बाहेर पडून प्रायव्हेट धंद्यांना मान्यता दि आम्ही आता असं धोरण आणतूया थोड्या दिवसात की हे राज्य सरकारच वन ब्रँड तयार करून बरोबर स्वतःच महाराष्ट्र सरकार धंदा करेल बाकी अमोल आणि नंदनी सारखं बरोबर आणि महाराष्ट्रात आरिशक्तीचा ब्रँड डेव्हलप करायचा प्रयत्न झालेला आहे त्याला एनडीडीबीचा आम्ही सहकार्य घ्यायला लागलेलो आहे आणि त्या माध्यमातून उद्याच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं लिटर लिटरमागं दरमळ आम्ही दुसरा निर्णय घेतलेला आहे की हिथून पुढे आमची आई बहीण मैस राखते बरोबर पण दुधाचे पैसे मात्र आमचा वडील किंवा भाऊ घेऊन जातो तसं न होता महिलांचं सक्षमी करायचं असेल तर महिलेच्या नावाच डीबीटी डायरेक्टली त्यांच्या नाव गेलं पाहिजे हा एक आम्ही थेट घरामध्ये पैसे त्या ठिकाणी चुलीपर्यंत चुलीपर्यंत गेले पाहिजे जेणे कष्ट करते त्याला मिळालं टें� पाहिजे बरोबर आणि दुसरी गोष्ट की या दुधाच्या धंद्यामध्ये साखरेसारखा आम्ही नियम आणण्याचा प्रयत्न करतो सत्तर, सत्तर ला ला तीस सत्तर रुपये शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि तीस रुपये प्रोसेसिंग युनिट करणाऱ्या लागलं ला पाहिजे मग त्याचं पर्सेंटेज म्हणजे जसं शुगरला नियम आहे तसाच जर आपण दुधाला बनवला राज्य सरकारच्या हे होईल आणि आम्ही आता काय करतोय की आमच्याकडे सहकारी संघाने आमच्या गव्हर्नमेंट डेरे आहेत त्याचं आम्ही सक्षमीकरण करण्याचं धोरण अवलंबले त्या माध्यमातून सरकारी डेऱ्या आणि सरकारी जर आमच्या डेऱ्या सक्षम झाल्या तर शेतकऱ्याला आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात मंत्री महोदय डॉक्टर कुरियननी ज्या पद्धतीने अमूल हा ब्रँड जगभरात नेला म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल की डॉक्टर कुरियन स्वतः त्यांना दूध आवडायचं नाही पण त्यांनी ती एक क्रांती केली महाराष्ट्रात आपण म्हणला तसं एक खूप मोठं उत्पादन करणार राज्य होतं हे पुढे संदर्भामध्ये जी भूमिका घेऊन काम करताय त्याला प्रतिसाद कसा मिळतो अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि दुसरी गोष्ट गाई किंवा म्हैस असेल तर त्याला आपण बॅलन्स रेशन रेशन जर मध्ये दिलं न्यूट्री प्रोटीन स्वीप तर त्याचं काय होईल प्रोडक्टिव्हिटी ऑफ द मिल्क्स वाढल म्हणून आम्ही नवीन एक योजना आणली चारायुक्त शिवार चारायुक्त शिवार जलयुक्त शिवार आहे तशी चारायुक्त चारा शिवार जर शेतकऱ्याकडे तुमच्याकडे दोन मैशी असतील आणि दोन गायी असतील आणि त्याला जर ओला चारा मिळत नसेल हिरवा चारा मिळत नसेल ग्रीन पावडर मिळत नसेल तर तिची प्रोडक्टिव्हिटी ऑफ द मिल्क कमी होईल बरोबर मग ते जर न्यूट्रिशनयुक्त जर मिल्क मिळायचं असेल तर चारायुक्त जर शिवारच्या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला जर ग्रीन पावडर अव्हेलेबल करू शकलो तर त्याचा पर्सेंटेज ऑफ द मिल्क मिचिंग वाढू शकेल आणि त्यामुळे त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल प्रोडक्टिव्ह वाढल्यामुळे आपापच त्याचा इनकम वाढेल पण याला जोड प्रश्न असा आहे की मुळामध्ये अशा करता जे पशु आहेत मुळात म्हणजे गोवंशीय असतील किंवा वर्गीय असतील तर या पशूंचं असणार जे मुळात ओरिजिनल ब्रीड आहे हे उत्तम ब्रीड असण्याची गरज आहे पण आपण चारा किती जरी दिला तरी ब्रीड उत्तम नसेल दूध उत्पादन मिळणार या संदर्भात आपण काय काम करतो आम्ही स्वतः वर्ध्याजवळ हिटकुंडीला आम्ही त्या आपलं गवरावलू गाई म्हणून आहेत विदर्भ रिझनला तसं डांगी गाय आहे इगतपुरीला बरोबर आपली देवणी गाय आहे उदगीर गीर जातीच्या गायीला जाती गीर मागणी आहे आणि त्यांनाच आम्ही काय करतोय त्याच्यासाठी आठ आठ कोटी रुपयाचं बजेट देखील आम्ही प्रोव्हाइड केलं बरोबर आणि तिथं ते सेंटर उभा करून त्या गायीच्या देशी गायीच्या मूत्रापासून आपल्याला पेस्ट बनवता येते बरोबर प्लस त्याच्या शेणापासून आपल्याला उदबत्ती बनवता येते बरोबर मल्टीपर्पज म्हणजे शेतकऱ्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल प्रोडक्शन बी वाढेल Oh. त्याला त्याचं घरघरचं चरित्र चालण्यासाठी होईल आणि पेस्टिसाइड जी युज करतोय आम्ही शेतकरी oh. hmm. तर गायीचं गायीचं प्रेम म्हैसीचं प्रेम hmm. त्या प्राण्याचं प्रेमामुळे माणसाचा एकमेकाचा हेवे, हेवे दावे भांडणे मिटली जातात तो माणूस त्यात युटिलाइज केला जातो hmm. परंतु दुर्दैव hmm. आज काय झालं की गायी आणि मैस खाता खाद्यामुळे परवडत नाहीत बरोबर म्हणून साठी ते काय काही विकायला विकायला नाही शेण न मिळाल्यामुळे शेती नाही मिळाली पेस्टिसाइड युज केल्यामुळे हजारो रोग आलं आज पंजाब राज्य या देशामध्ये सर्वच कॅन्सरग्रस्तग्रस्त कॅन्सरची एक ट्रेन तिथे म्हणजे आणि हे जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्हाला वाचवायचं असेल तर आम्हाला सेंद्रिय शेतीकडे गेलं पाहिजे बरोबर सेंद्रिय शेती झाली आम्हाला आमच्या देशी गाई देशी मैशी यांचा वापर केला पाहिजे बरोबर बपेलो आमची पंढरपुरी मस हो। 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 आहे मस आहे महाराष्ट्रातलंच प्रोडक्शन आहे देवणी गाय आमची डांगी आहे उस्मानाबाद शेळी आहे संगमणारी शेळी आहे पण याच्या वृद्धींगाणासाठी काय प्रयत्न आहे आमचे जे जे आमचं फार्म आहे त्या फार्मवर आम्ही स्ट्रेंथनिंग करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन मधून पैसे देतोच परंतु राज्य सरकारच्या कोट्यातनंही पैसा द्यायला लागलोय बारा बारा कोटी आठ आठ कोटी रुपये देऊन तिथं आम्ही आमचं इंडिजिनियस ब्रीड डेव्हलप करतोय आणि आता आमचा प्रोग्राम आहे की या अँड डेअरी आणि फिशरीमध्ये मध्ये मिनिस्ट्रीचा चार्ज घेतल्यापासून आम्ही आयोग दवाखाने केले बरोबर म्हणजे लोकवर्गणीतून महाराष्ट्राच्या वित्त विभागावर त्रास न पडता बरोबर लोकवर्गणीतून लोकांना आम्ही सांगितलं तुम्ही आता संपादक आहात हो। तुम्हाला आम्ही विनंती केली की के साहेब आपल्या गावात दवाखाना आहे गुरांचा बरोबर त्या दवाखान्याला कलर द्यायचा आहे तिथं आमचं काही साहित्य घ्यायचं आहे बरोबर आपण गिफ्ट द्यावं असे करून जवळजवळ पंचवीस टक्के महाराष्ट्रातले व्हेटरनरी दवाखाने आम्ही आयोजित म्हणजे आश्वासक वातावरण त्या ठिकाणी जनतेच्या खिशातला पैसा काढला बरोबर बरोबर आणि लोकांना ज्यावेळी स्वतःच्या खिशातला पैसा जाईल तेव्हा लोकांना त्या योजनेचं महत्त्व कळतं जलयुक्त शिवार आमच्या मुख्यमंत्री महोदयांची अभिनय योजना आहे त्या माध्यमातून साडेसहाशे कोटी रुपये खूप मोठा प्रश्न तसंच आम्ही ह्या माध्यमातून देखील लोकांना आम्ही अपील केलं की राज्य सरकार देईल जिल्हा नियोजन मधून शकतो येतील परंतु तुम्हीही तुमच्या किशाला गेला बरेचसेच लोक पुढे आले आणि त्या माध्यमातून अतिशय आमचे दवाखाने सुसज्ज व्हायला लागले प्लस विशेष म्हणजे मी मुख्यमंत्र्यांचं दुसरा अभिनंदन करेन की आमच्या दवाखान्यातला आमच्या डिपार्टमेंटला अधिकाऱ्याची कमतरता होती जागा रिटायर झाल्या का भरल्या जात नव्हत्या पण मुख्यमंत्री महोदयांनी खास बाब म्हणून माझ्या डिपार्टमेंटला ऐंशी टक्के जागा भरायच्या परमिशन दिली आणि आम्ही थोड्या दिवसात महाराष्ट्रातल्या सर्व अॅनिमल डेअरी सॉरी अॅनिमल आणि फिशरीच्या सर्व अधिकाऱ्याच्या जागा भरल्या जातील त्यामुळे मॅन पॉवरचा आमचा प्रश्न मिटला जाईल जानकर साहेब मुळात डेन्मार्कचं आपण उदाहरण देतो किंवा इस्रायल सारखा देश आहे तिथे सहा आणि सात इंच पाऊस पडतो पण सगळ्या दृष्टीकोनात सुजलाम सुफलाम असे आहेत ब्राझीलचं उदाहरण देतो काय फरक मुळामध्ये जाणवतो की त्यांच्यामध्ये करणारं तंत्रज्ञानाची प्रगती हजारो गायी हजारो गायींचं दूध ज्या पद्धतीने यांत्रिक पद्धतीने ते काढतात कमी वेळामध्ये आणि त्याचं खाणं पण तशाच पद्धतीचं असतं हा व्यावसायिक दृष्टिकोन येण्यासंदर्भामध्ये शासन भूमिका घेऊन काम करताय का की एखादं मोठं फार्मिंग केलं एखादी मोठी डेअरी पर प्रायव्हेट डेली जे शासकीय स्तरावर पण करताय खाजगी स्तरावर जर असं विस्तार करायचा असेल त्याकरता आपण शासन काय करतो कर्नाटक किंवा गुजरात का पुढे गेली तर तिथं वन ब्रँड सिस्टम काय झालं की सरकारच्या योजनेचा वापर करायचा आणि स्वतःच पर्सनल प्लॅन करायचं मग हे न करता वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल वी आर द ट्रस्टी ऑफ द फार्मर फार्मर म्हणजे हे लक्षात ठेऊन आम्ही मंत्री महोदयांनी केलं पाहिजे मी माझ्या अधिकाऱ्याशी मिटिंग घेतली की म्हणल बाबा आपण जनतेचं काहीतरी बरोबर लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर बरोबर दोघांचा सहयोग योग्य झाला अगदी राज्यातला शेतकरी फार्मर बिकम ए इंडस्ट्रीस्ट इंडस्ट्रीस्टर बिकम ए कॉर्पोरेट बरोबर आणि जोपर्यंत फार्मर कॉर्पोरेटर बनणार नाही तोपर्यंत तो तुमच्या शेतकऱ्याची गरिबी कुणी हटवू शकणार बर बरोबर पण माझी नम्र विनंती आहे की या शेतकऱ्याला काय पाहिजे पहिल्या तुला स्किल पाहिजे सीड पाहिजे फीड पाहिजे इरिगेशन पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे आणि मार्केटिंग पाहिजे कोल्ड स्टोरेज पाहिजे ज्यावेळेस माझी माझा चिकनचं मटन आहे मला टाइम ज्या मार्केट मार्केटमध्ये दर येत नाही तोपर्यंत मी कन्झर्व्ह करून ठेवलं पाहिजे फ्रीजिंग करून ठेवलं पाहिजे फ्रिजर्व त्यासाठी कोल्ड स्टोरेज चेंज पाहिजे हो। मला मार्केटिंग सिस्टम माझी अडॉप्ट झाली पाहिजे त्यापवरून मला जगातला संपर्क इंटरनेट इंटरनेटवरून माहिती मिळायला पाहिजे की मला रेट कधी मिळायला लागलाय त्या शेतकऱ्याला ते मिळायला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे मल्टी क्रॉप युज कर तू नुसतं ऊसाची शेती सोयाबीनची किंवा कॉटनची लावता लावता तू पाच मैसी पाच गायी दहा शेळ्या पन्नास कोंबड्या हे जर राखलं तर तुझं काय यू बिकम आहे आज काय होईल अर्बन टू व्हिलेज विलेज, विलेज। रुर बरोबर सिस्टम तयार होईल बरोबर आज प्रत्येक आवश्यक आवश्यक आहे कारण आज काय झालं एखादा इंजिनियर होतो मुंबईमध्ये येतो बराबाईच्या दहा खोलीत जण राहतात हो। त्याला ऑक्सिजन कमी मिळतो हो। न्यूट्रिजन कमी मिळतात हो। आठ हजार रुपये काम करतो खरी गोष्ट त्याऐवजी जर आठ लाख रुपये तुझ्या गावात मिळत असेल तर यू बिकमिंग इंडस्ट्रीलिस्ट बरोबर गरजच नाही म्हणजे वर्कर नाही तर उद्योगपती बनशील हेच माझ्या तरुणांना सांगायचं आहे म्हणून मी काय केलं की महाराष्ट्रातले सेलिब्रिटी आहेत सलमान खान असेल शाहरुख खान असेल अमिताभ बच्चन असतील किंवा आमच्या प्रियांका चोप्रा असतील ऐश्वर्या राय असतील सर्वांना आम्ही लेटर पाठवले हो की म्हंटल बाबा शेतकऱ्याचा मुगा काय होतो इंजिनियर डॉक्टर किंवा एमबीए झाला का त्याला वाटतं की मी ती गायीचं दहार कशी का काढायचे प्रियांका चोप्रा ज्यावेळेस आपल्या मैशीची धार काढल तेव्हा लोकांना वाटेल की काय भांगड बरोबर आमिर खान असेल आमिर खान आला आणि सगळा दुधाचा कॅन घेऊन चालला बरोबर तर त्याचा लोकांना थोडंसं ही होऊन जाईल बरोबर त्याचबरोबर मी रतन टाटाशी भेटलो सर्व इंडस्ट्रीजशी भेटलो त्यांना आम्ही विनंती केली की के साहेब म्हणलं माणसासाठी तुम्ही दवाखाना फार टाटा कॅन्सल असतो बरोबर पण जनावरांसाठी काढाव ही नम्र विनंती तो कळंबुलीला मला वाटतं होतं विशेष म्हणजे कळंबुलीला त्यांनी आम्हाला दोनशे कोटी रुपये दिलं पेटा पेटाच्या माध्यमात अतिशय म्हणजे चांगलं झालं आणि त्यांना परत विनंती केली की मला विदर्भात एक द्या मराठवाड्यात द्या कोकणात द्या खान्देशात द्या वेस्टर्न महाराष्ट्रात द्या तर त्यासाठी देखील आमच्या बोलणे चालू आहेत आणि माझं म्हणणं आहे की जगात जी नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली आहे ती महाराष्ट्रातल्या फार्मरने यूज केली पाहिजे माननीय मंत्री महोदय महादेराव जानकर साहेबांचं अभिनंदन यासाठी करायला पाहिजे की हा अभूतपूर्व प्रयोग महाराष्ट्रात प्रथमचा होतोय की टाटाच्या सहयोगाने त्या ठिकाणी कळंबोलीला पेटाच्या माध्यमातून अत्याधुनिक स्वरूपाचं एक रुग्णालय पशु पक्ष्यांसाठी असेल जे केवळ आता बैल रुग्णालय म्हणून फक्त आपल्या परेलला आहे खरंच तुमचं अभिनंदन प्राणीमित्रांकडून आता अभिनंदन झालंच आहे तुम्हीच म्हटलं त्या पद्धतीने आता ज्यावर येत होतात पूरक उद्योगाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर कुक्कुटपालन आणि अंडी व्यवसाय याला पण खूप महत्त्व आहे अनेक प्रायव्हेट कंपन्या ज्याची आपण नाव या ठिकाणी घेणार नाहीत ज्यांचे स्वतःचे ब्रँड्स आज तयार झालेत त्या पद्धतीने हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय करतात याला चालना देण्यासाठी आपण शासकीय स्तरावर या काही योजना राबवतोय का मी स्वयं नावाची योजना आणली बरं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही ते कुक्कुटपालनाचा प्रोजेक्ट करतोय सोळा जिल्हे आम्ही आदिवासी स्वतलेत आणि त्याला अठ्ठावीस कोटी रुपयांची बजेट बी केलेलं आहे त्या माध्यमातून न्यूट्रीसयुक्त आदिवासी मुलांना कुपोषण जर घालवायचं असेल तर आमचा अंड खावा बरोबर अंडखावा आणि सुदृढ व्हा कुपोषणाचा प्रश्न मिटल परत मी महाराष्ट्र सरकारला डेली दीड कोटीची अंडी लागतात आणि आम्ही ती राज्य सरकार आंध्राकडून घेतो या बरोबर डेली दीड कोटी दूध लागतंय आम्ही बाहेरच्या राज्यातून घेतोय डेली फिश फीड फिश सीड स्पेश हे आम्ही वेस्ट मधून घेतोय आंध्रावरनं घेतोय दीड लाख साडेचार कोटी डेली आमचे जातात बरोबर पुढच्या वर्षी मी तुम्हाला नंबरपणे सांगू इच्छितो की रुपया देखील आम्हाला बाहेरच्या राज्यात जावं लागणार नाही आम्ही स्वयंभू हो अंडी आमच्याच राज्यात तयार केली जातात आम्हाला दीड कोटी अंडीची गरज आहे चाळीस लाखच तयार करतोय बरोबर आजपर्यंत आम्ही राज्य सरकार आता मी तीन कोटी अंडी तयार करणार आणि तो बाल विकास महिला मंत्री आमच्या भगिनी पंकजता विनोद तावडे साहेब शिक्षण मंत्री यांच्याशी मी बोललोय किंवा म्हणलं माझी अंडी तुमच्या मुलांना दिली पाहिजेत त्यांनी ते हे केलेलं आहे बरोबर नंतर शालेय शालेपोषणा अंडी मटन जे जे लागतंय दूध वगैरे हे आमचं हे करायचं नंतर आमच्या कॅबिनेटला देखील आम्ही दुसऱ्याचं दूध वापरत नाही आमचं महानंदाचं किंवा आरेचंच दूध वापरतो शासनाचं दूध आणि मुख्यमंत्री महोदय साहेब अशी माझी चर्चा झाल्यानंतर ठरलेलं आहे की ज्या ज्या मेट्रोपॉलिटिशन सिटी आहेत तिथंच काय करणार आरेचं स्टॉल टाकणार आम्ही बरोबर त्यातून आमचं मार्केटिंग सिस्टम डेव्हलप होईल आरेचाच ब्रँड तिथे विकला जाईल त्यामुळं काय होईल पॉवर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल चांगली तरुणांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून ब्रँड बी आमचा महाराष्ट्र सरकारचा धंदा बी होईल आणि प्लस जनतेला काम बी मिळेल खरी गोष्ट दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी होतील म्हणजे सर्व्हिस बी होती आणि त्यातून बिझनेस बी होते जाणका कसं महत्वाचा सर्वात त्याला प्रॉन्स फार्मिंग म्हणतात अनेक तरुण उद्योजक आहेत अनेक ठिकाणच्या आजूबाजूची जमीन आहे त्यामध्ये प्रॉन्स फार्मिंग करता अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत या संदर्भात शासन काही धोरण घेऊन याला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे का कारण फिशरीज हे महत्वाचं डिपार्टमेंट आपला आहे साहेब मी आपल्याला नंबरपणे सांगतो की आज महाराष्ट्र फिशरीचा नंबर भारतात सातवा आहे मी पुढच्या वर्षी ज्यावेळेस हा स्टुडिओ येतील तेव्हा फर्स्ट नंबरचा मालक म्हणून त्या बाबत फिसरी महामंडळ आणि अहिल्याबाई होळकर शेळी महामंडळ ही दोन्ही महामंडळ आम्ही फायद्यात आणली बरं दीड वर्षात ही फायद्यात आणली आणि आता आम्ही तेहतीस हॅचरी मोबाईल हॅचरीला परमिशन दिली आर के वायच्या माध्यमात फिशरीची फिसरीची हॅचरी तयार होईल तेव्हा आम्हाला दुसऱ्याला फीड मागायची गरज बरोबर बर, आणि आज विशेष सांगायचं आम्ही स्वतः सोयंबू फिशरीच्या फील्डबद्दल होतोय बद्दल पर फीडचा कारखाना देखील मी कोल्हापूरला चालू केला बरोबर फीड लागतं ते फीड विशेष आणि तिसरी गोष्ट असं चाललंय माझं की अॅक्वाकल्चर आणि फॉरेनचा सत्त्याऐंशी हजार तलावांचा आम्ही गाळ काढला बरोबर महाराष्ट्रात त्यांना काय टाकणार मासळीयुक्त तलावाचं धोरण आम्ही आणलं तलावयुक्त मासळी बरोबर जो तलाव असेल तुम्ही शेतकरी आहात हो। तुमच्या आम्ही काय करणार मत्स्य खाद्य आणि मत्स्य बीज तुम्हाला देणार तुम्ही तुमच्या तुमचे हे करा तुम्हाला विकायच देखील आम्ही करार करू बरोबर बर। समजा तीनशे दहा रुपये जास्त मिळाले ना आम्ही तीनशे घेतो तर तुम्ही तीनशे दहा देऊ टाका बरोबर आम्ही तीनशे तयार बर बरोबर आणि त्याच्यावर आम्ही प्रोसेसिंग युनिट करणार आणि तो मासा दीड वर्ष टिकल एक वर्ष टिकल अशा लेवलचा फ्रोझन तयार करणार त्या माध्यमातून मी महाराष्ट्र तुम्ही आता विषय काढला म्हणून मी परवा सुरतला गेलतो मुळात महाराष्ट्रातलाच तो मुलगा आहे शर्मा म्हणून त्यानं तिकडे गुजरातला जाऊन प्रॉन्सची शेती हो, मोठ्या मोठा त्यांना मी सांगितलं की तू महाराष्ट्रात या मी तुला पाहिजे ती राज्य सरकार म्हणून मदत करायला तयार आहे तो जर आला एक एकर ऊस लावला तर सव्वा लाख रुपये उत्पन्न बरोबर पण एक एकर जर प्रॉन्ज केलं तर दीड कोटी रुपये मिळतात जास्त पैसे मिळतात पैसा मिळतात मग आपल्या लोकांचं काय झालं की हा धंदा फक्त कोळ्यांचा आहे बरोबर पहिलं मनातनं काढून टाका बरोबर की कुठल्याही योगानं कुठल्याही समाजातल्या धर्मातल्या मुलांना जर नीट बुद्धीनं केलं तर यू बिकमिंग इंडस्ट्रीलिस्ट अदानी अंबानी टाटाला देखील कमी पडू शकणार नाही स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया सारखे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे उद्यमशीलता उद्योग आणण्यासाठी तरुणांना त्या ठिकाणी प्रोत्साहित केलंय त्यामध्ये अशा उपक्रमांसाठी योजनांसाठी कर्ज मिळू शकेल इझिली आम्ही काय केलंय की आता एडीएफच्या ज्या ज्या योजना आहेत ब्ल्यू रिल्युशन म्हणून मोदी साहेबांनी आणलेली आहे त्या एकवीस योजना आहेत त्या पन्नास टक्के राज्य सरकार आणि पन्नास टक्के केंद्र, केंद्र सरकार त्या हो. माध्यमातून आम्ही युवकांना ट्रेनिंग देणार तुम्हाला hmm. ट्रेनिंगसाठी मी परवा बोटी तीन खरेदी केल्या दीड दीड कोटीच्या बोटी खरेदी केल्या आणि ते, hmm. के ते फक्त ठराविकच लोकांना होतं मुलींना देखील आम्ही ट्रेनिंगला परमिशन दिली आणि त्यांनी जर त्यात बिझनेस म्हणजे फिसरी मध्ये तुम्हाला एंट्री करायचं असेल तर एंट्री करू शकता आणि सुदैवाने मी सांगू इच्छितो की नॉर्वे सारखंच एक बंदर तयार करतोय आदरणीय गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांचा फार मोठा त्याच्यामध्ये योगदान पंचावन्न कोटी रुपयाची योजना मी ससून ला बनवतो ससून डॉग हे आपला ऐतिहासिक आणि मोठं स्वप्न आहे आणि वर्ल्ड हेरिटेज सेंटर होईल ते अशा आम्ही बनवतोय ते पिसरी महामंडळच त्याला तयार या त्याचा प्लॅन वगैरे सर्व झाला टेंडर देखील अलॉट झालेला आहे त्यामुळं थोड्याच दिवसात आदरणीय मोदी साहेब असतील गडकरी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उद्धव साहेब असतील यांना बोलवून आम्ही तो प्रोग्राम लॉन्च करायचा प्रयत्न चाललेला आहे त्यातून आमचं असं चाललेलं आहे की एसी मध्ये आमची महिला भगिनी असेल तिने ते शॉर्ट कटिंग केलं पाहिजे बरोबर आयज देखील नॉट मॅन्युअली बरोबर इज अ मेकॅनिकली ऑपरेटर म्हणजे मासा देखील तो मेकॅनिकल वरच येईल बरोबर म्हणजे ही सिस्टम होईल तर स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय क्लीन राहील आणि त्यामुळे फॉरेनची लोक जर आली तरी म्हणणार हे इंडियाचा आम्ही पासपोर्ट या सगळ्या असणाऱ्या व्यवसायांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा दर्जा दिला जावा जिल्हास्तरीय उद्योग केंद्रामधून त्याची नोंदणी व्हावी हे आजपर्यंत झालं नाही असं काही आग्रही पावलं आहे हे मी करणारच आहे तुम्ही जे म्हणताय जी कृषीला दर्जा आहे तो डेअरीला फिसरीला अॅनिमलला मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे तो नाबार्डचं लोन असल हो। कृषी म्हणलं का होत आहे पण हो। फिसरी मंडळ इंडस्ट्री येते बरोबर तर इंडस्ट्रीपासून आम्ही कट करतोय मान्य मुख्यमंत्री महोदयाशी माझी चर्चा झाली परत फायनान्स मिनिस्टर आपली मुनगुंटीव साहेबांशी चर्चा झाली पश्चिवाशी झाली आणि थोड्या दिवसात आम्ही अग्रीचा स्टेटस एडीएफला देतोय बरोबर ताकि फिसरी हा देखील एक शेतीच आहे बरोबर आहे विशेष म्हणजे मग तिला काय धरणा आहे इंडस्ट्रीमध्ये शासनाची व्याख्या पण बदलत आहे की ज्याचा उपयोग त्या लोकांना त्या लोकांना लो झाला काय होतंय आपण नुसत्या योजना आणतो आणि हो, योजने त्या लोकांना येऊन याचा बंदोबस्त करतो त्याचा उपयोग नाही सामान्य गरिबांची जर प्रगती करायची असेल तुम्हाला तर या योजनेमध्ये काही ज्या डेड आहेत त्या जुन्या योजना मी बऱ्याचशा जवळजवळ दहा ते बारा माझ्या डिपार्टमेंटच्या बंद करून टाकले बरोबर नवीन योजनेच्या दृष्टीने मी प्लॅनिंग करतो परिसी नेटचा मोठा प्रश्न आहे तुम्हाला माहिती की ज्याविषयी अनेक कोळी बांधव सातत्याने तक्रारी घेऊन येतात आपल्या म्हणून तांडेलांसारखे सगळे दामोदर तांडेलांसारख्या लोकांनी तो प्रश्न मांडला असेल याविषयी आपण काही ठरवलं आम्ही पर्शियन नेट बदल माझी कोळी बांधवांना किंवा आमच्या फिशरमॅन महाराष्ट्रातील जनतेला माझी नम्र विनंती सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किना राबलाय आपल्या राज्याला आपल्या राज्यानं त्याचा फायदा घ्यावा आज जर आमच्या राज्यामध्ये तामिळनाडूचा ट्रॉलर येऊन जर फिशिंग करत असेल तर आमचा कोळी गरिबी म्हणून जर राहत असेल बरोबर तर ते असं आपण हे केलं राज्य सरकार म्हणून मी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे बरोबर त्यांनी आधुनिक टेक्निक घेतलं पाहिजे त्यांना देखील राज्य सरकार मदतीला तयार आहे म्हणून आपण देखील पर्शियन बद्दल आम्ही काय केलं की मिनी पर्शिन पर्शियन आणि लोकल तिघांचा जो संघर्ष चाललाय त्या मेज मध्ये देखील आम्ही चेंज केला त्याच्यावर एक चंद्रप्रकाश कमिटी होती त्याचा रिपोर्ट आला त्याच्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या फिशरमॅनने देखील मोठे फिशरमॅन का बोलून आहे तर गुजरातचा ट्रॉलर येऊन माया धंदा करतोय तर महाराष्ट्रातला ट्रॉलर का जाऊ शकत नाही बरोबर मला काय म्हणायचं आहे की आमच्या बी फिशरमॅन ना आमची लायकी वाढवली पाहिजे त्यासाठी राज्य शासन तुमच्या पाठीमाग आहे ना बरोबर आम्ही काही दुसऱ्याला हे करणार नाही मदत तुम्हालाच मदत कर पारंपारिक मत्स्य व्यवसायाला छेद देत कुठेतरी त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज आहे हा माझ्या हा फ्रोझन्स मध्ये व्यावसायिक जो पारंपारिक मच्छीबार आहे आधुनिक केलं पाहिजे हो त्याच्या मुलांनी देखील दहा कोटीची बोट युज केली पाहिजे हो टू ऑपरेट व्ही टी एच च्या माध्यमातून आम्ही ते करायला लागलो आहे आणि अशा पण अनुदान देतो त्यासाठी योजना आहे आमच्या अशा भी योजना आहेत जाळ्यापासून आहे नीटपास आहे बोटीपासून आहे ट्रेनिंग स्किल आहे प्रज्ञा कोल्ड स्टोरेज चेंजसाठी आहे या सगळ्या योजना आपण तयार करतो युनियन कमिशनर कमिशनकडे हजारो एकर जमीन तुम्हाला माहिती आहे सगळी त्या ठिकाणी पडून आहे ते वादातील सगळ्या गोष्टी आहेत अशा माध्यमातून फार्मिंगला देऊ शकतो थोड्या दिवसात त्याच्याबद्दल मी बँक लँड लँड बँक बनवतोय आणि ती जी लँड आहे त्याचं पुन्हा आता ज्यांना ज्यांना पुण्यात जुन्याच्या काळात काय झालं होतं ते न करता त्यांचा ऑप्शन काढून जो खराच युवक आहे की त्याला फिसरीमध्ये हे करायचं आहे मध्ये काहीतरी मत्स्य स्थिती चांगली करायची आहे त्यासाठी आम्ही ऑप्शन बाहेर काढतोय आणि थोड्या दिवसात राज्याचं उत्पन्न एक नंबरला होईल फिसरीचं हा देशात एक नंबरचं राज्य तामिळनाडू गुजरात ही राज्य पुढे आंध्र बरोबर त्यांना मी क्रॉस करीत ही मला भरसा आहे आणि मला विश्वास आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून फिसरीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आज गोड्या पाण्यातल्या शेतीबद्दल धोरण नव्हतं बरोबर ते धोरण गेले तीस तारखेला आम्ही आणलं आणि गोड्या पाण्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम्ही सांगितलं की तुम्ही एका बाजूला पोल्ट्री लावा बरोबर एका बाजूला गाईचा गोठा करा एका बाजूला शेळीचा गोठा करा आणि एका बाजूला अर्ध्या एकरवर पाऊंड टाका बरोबर त्यातून मल्टीपर्पज मल्टीपर्पजमधनं एटीएम सारखं तुम्हाला पैसे जसं अनुदान दिलं तर तसंच या पद्धतीला मिळतो योजनाच बनवतोय मागेल त्याला ना बरोबर बड़ सर मागेल त्याला मत्स्य बीज आणि मागेल त्याला मत्स्य खाद्य देखील द्यायची योजना बरोबर थोड्या दिवसात आणतो येते जानकर साहेब सर्वात महत्वाचा उद्देश की अनेक ठिकाणी बेरोजगारीच्या संदर्भात चर्चा होते आपण जे सगळे उपक्रम सांगताय तर या तरुणांना पुढे येऊन अशा पद्धतीने उपक्रम केले तर जे आपण मग अशी की इंजिनिअरिंग इथे येऊन आठ हजाराची नोकरी करण्यापेक्षा गावामध्ये शंभर टक्के त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील आणि एक समाधान वेगळं असेल या तरुणांना आकर्षित करण्यासाठी काय भूमिका घेऊन आपला विभाग तिन्ही क्षेत्रामध्ये काम करतो माझं विकास पशुसंवर्धन आणि मध्ये मी त्या युवकांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही ट्रेनिंग पहिले घ्या राज्य सरकार तुमच्या पाठीमागं उद्योगपती करण्यासाठी तुम्हाला उभा राहील बरोबर तुम्हाला लेबर बनवण्यासाठी नाही खरी गोष्ट तर इंडस्ट्री लिस्ट बनवण्यासाठी पाठीमागं पण तुमची तमन्ना पाहिजे हार्डवर्क केलं पाहिजे बरोबर कष्ट घ्यायची प्रवृत्त पाहिजे आम्ही आज आम्ही परवाच भेट घेतली अरुंधती भट्टाचार्य मॅडम त्यांना मी सांगितलं की तुम्ही शेतीला कर्ज देता शेतकऱ्याचा मुलगा गेला का लवकर देत नाही म्हशीला देत नाही बरोबर तर हे तुम्हाला बदलाव लागेल त्यांनी नम्रपणे सांगितलं की तुमची एप्लिकेशन येऊ द्या अँमल डेअरी आणि फिशरीच्या मी सिलेक्शन करायला तयार आहे त्या बाबत त्यामुळं अशा तरुणांना मी सांगू इच्छितो की त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर उद्योगपती आणि मालक व्हायचं असेल इंजिनियर असू द्या डॉक्टर इंजिनियर वकील असू द्या एमबीए बीए बी कॉम बारावी झालेला असू द्या त्या युवकाने युवतीने पुढे यावं आणि त्यांनी मन लावून मनातून काम करावं राज्य सरकार त्याच्या पाठीमागो आहे आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी शासनाने किती योजना आणल्या तरी त्याला लोकसहभागाची असणारी सकारात्मक मानसिकता अत्यंत आवश्यक आहे तर त्याकरता आपण काय आवाहन करू शकाल मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो की नम्रपणे सबसिडीसाठी आपण योजना राबवू नका आम्ही आता सबसिडीच्या योजनाही तुम्ही जी इंडस्ट्री चांगली चालवली तर त्याच्या व्याजावर सबसिडी द्यायचा विचार चाललेला आहे बरोबर आणि आपण मंडळीने असं करावं की शासनाचा हात धारा पण त्या शासनाचा पूर्ण हातच घ्यायच्या बाहेर बरोबर बर। बर। तुमच्याही किशातले दोन रुपये टाका आम्ही वीस रुपये टाका द्या आणि तुमच्या लोकसहभागातून जर पैसा काढला जनतेच्या किशातला पैसा काढणाराच मंत्री बनायचा आहे मला बरोबर आणि त्यांनीही दोन रुपये घातले तर आम्ही वीस रुपये द्यायला आणि त्या माध्यमातून फार्मर बिकमिंग इंडस्ट्रियलिस्ट बरोबर हे स्टार्टअप मोदी साहेबांचं सा देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आणि महाराष्ट्रातील शेतकरी राजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काम आपण जर का पाहिलं तर शासन हे समाजाचं विश्वस्त आहे आणि एव्हरी फार्मर बिकमिंग इंडस्ट्रियलिस्ट हे जे स्वप्न आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचं खरं स्वप्न राज्यामध्ये साकारण्यासाठी महादेवराव जानकर साहेबांसारखे जे चळवळीतून वर आलेले माणसं आहेत हे मनापासून काम करतायत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत होतं आपण जर का पाहिलं तर अशा योजना राबवायच्या असेल तर लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे अनुदानातून समृद्धी येणार नाही अनुदानातून सहकार्य त्याला ध्येय प्राप्तीची जोड असं जर का दिलं तर भविष्यातील समृद्ध महाराष्ट्र स्वप्न जे जानकर साहेब पाहत आहेत त्यांच्या मनामध्ये स्वप्न आहे ते नक्कीच सत्यात उतरेल जानकर साहेब आजच्या कार्यक्रमात आपण आलात त्यापुन मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो आणि जय महाराष्ट्राच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमामध्ये अशाच का पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत कारण जय महाराष्ट्र हे व्यासपीठ असं आहे हे केवळ चर्चेचं व्यासपीठ नाही याच्यामधून प्रेरणा देऊन आपण नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करतोय त्याला तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे पुन्हा भेटूया जय महाराष्ट्राच्या पुढच्या कामात एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत मनपूर्वक शुभेच्छा